काय झालं ग? काय नाही झालं. फुटलं का पानशेत धरण? आता आमचा अख्खा दिवस जाणार वाहून त्यात. ए बाई नको ना रडू. ए तुला लाख वेळा सांगितलंय त्या राकेशला भेटायला नको जाऊस. का जातेस तू? मी राकेशला भेटायला नव्हते गेले. मग बँकेत गेले होते. ओ अकाउंट मधले पैसे संपले ना? नाही ग. मग बँकेत नेताना रिक्षा केली तर खाली थांबलो तर माझ्याशी मांड मांड मांडला रिक्षावाला. आणि माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीये तर माझी चूक आहे का? तो लाख भांडेल, तू कशाला ऐकून घेतलंस? दोन चमाड द्यायचे ना त्याच्या, भांडतो म्हणजे काय? तू भांडायचंच ना कसा कसा? मला नाही येत भांडता, काय करू मी? तुला भांडता येत नाही काय? नाक नाक कापलं रे नी माझ. तुझे नाक कापलंय नी माझ. नाव मातीत मिळवलं हिने माझ. ताई निदान भावाच्या स्टॅटस तरी विचार करायचा. अरे स्टेटस. आणि तू ग इतके दिवस राहतेस आमच्या बरोबर, एक साधं भांडण नाही करता आलं तुला ते रिक्षावाल्याशी. रेशमा भांडण करणं या घरातलं बेसिक क्वालिफिकेशन आहे यार. या घरातल्या सगळ्यांना भांडायचं. मग या घरातले सगळे म्हणतात पडदे नळ गाड्या उश्या धूळ संडास पेपर. माझा पेपर का? माझा पेपर येतो. आगाऊपणा करू नको न्यूज पेपर दे. कान फडात देऊ काय? मी काय हात केळी सोलायला ठेवलेत का? हात कॅच करायला ठेवलेत. चांगली ऍक्टिंग केली भांड्याची. थँक यू. पाहिलंस या कैवल्यासारखे नालायक आणि आगाऊ लोक खूप आहेत मुंबईत. त्यामुळे अरे ला का रे असं करता यायलाच पाहिजे. अरे का रे कॉलर? पण जर कोणी अरे असं विचारलंच नाही तर? म्हणजे अबे असं विचारलं तर? क्या बे असं विचारायचं आणि सरळ पुढे जायचं. पण ऐकून नाही घ्यायचं कारण भांडण न करणाऱ्याला असं गुंडाळतात लोक. नाही बरोबर बोलते तू स्कॉलर, एकदम बरोबर आहे. आणि ताई मला एक कळत नाही, तुझी एवढी भारीतली मैत्रीण तिच्याकडनं का नाही शिकली तू? आता आपली मीनल ती आमच्या दोन पावलं पुढे आहे भांडण्याच्या बाबतीत. हा म्हणजे ती फक्त भांडत नाही, मारते जोरात. ऑफकोर्स हे बघ, मारणं हे कुठल्याही भांडणात फार गरजेचं आहे. जो पहिला मारतो ना तोच जिंकतो, नंतर कॉम्प्रोमाइज होतो. क्या बात है. हो आणि काय भांडण म्हणजे काय वादविवाद स्पर्धा आहे का नुसतं वचा वचा बोलायला? बघ शिक जरा. आणि तुला सांगू का रेश्मा, मला अजिबात पटत नाहीये. मला पण अजिबात पटत नाही असं अनोळखी व्यक्तीशी भांडणं. नाही मला ते पटतं, पण मला हे पटत नाही की तू बाई असून सुद्धा भांडू शकत नाही. काय म्हणणं? ए काय म्हणणं तुझं? बायका काय भांडकुदळ असतात? एक लक्षात ठेवा, बायका हुशार असतात ना म्हणून त्यांच्याकडे मुद्दे असतात वाद घालायला. तुमच्या पुरुषांचं का नाहीये? अक्कल नसते काही बडबड सुटतात. हा विषय तो विषय लक्षात ठेव, बायका समंजस असतात. कळलं का? समंजस असतात बायका. पाहिलंस किती समंजसपणे समजावलं मिनल बाईने. मी तिला सांगत होतो ग, तिला सांगत होतो की असं भांडता यायला पाहिजे. म्हणजे अगदी कचा कचा नाही, पण वेळप्रसंगी मुद्देसूद भांडता यायलाच पाहिजे. माझं उदाहरण घे ना, किती सहृदयी असलो मी तरी वेळप्रसंगी नाही लाजा नाही का होईना, लॉजिकली भांडतो ना मी. येता जाता सटट. पण अरे मला नाही जमत असं भांडणं. म्हणजे खूप वाईट बोलायला लागलं ना कोणी की वाटतं एखाद्या वेळेस भांडावं, पण मग धीर होत नाही, डोळ्यात पाणी येतं, हात थरथरायला लागतात.
अरे बाप रे, हे तर गंभीर आहे. हे मानसिक कमकुवतपणाचं लक्षण आहे रेश्मा. मित्रांनो, ते काही नाही. आता आपण आपला सगळा अनुभव पणाला लावून रेश्माला कसं भांडायचं शिकवायलाच पाहिजे, नाहीतर अशानं हद्द पार होईल या शहरातनं. व्हॉट्स हे? येस, ताईला भांडण शिकवायची करा घाईना घाईना, भांडण शिकवायची करा घाईना घाईना, भांडण पोटात माझ्या माईना माईना, भांडण पोटात माझ्या माईना माईना, भांडण पोटात माझ्या चिकचक 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 भांडण. तर मुळातच आपण मनातून ही गोष्ट काढून टाकली पाहिजे की भांडण करणं म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे. कारण मुळातच भांडण करणं ही कला आहे. काय ग उभी राहिलीस? बस बस, बसून ऐकणं ही पण एक कला आहे. हो हो, व्हेरी गुड. तर अगदी देव असुराच्या काळापासून ते अगदी मॉडर्न काळापर्यंत आपण बघत आलोय की भांडण करणं, मारामाऱ्या करणं, वेळप्रसंगी युद्ध करणं ही मानवाच्या समाजाच्या जडणघडणीची एक मूलभूत गोष्ट आहे. म्हणजे भांडण आपण का करतो हे आपण जरा बघूया. एखाद्या वेळी काय होतं की आपल्याला समोरच्याची गोष्ट पटत नाही किंवा समोरच्याला आपली गोष्ट पटत नाही, मग त्यावेळी त्या गोष्टीला विरोध आपण प्रकट करायला जातो आणि तो विरोध प्रकट करता करता समोरचाही त्याचा विरोध प्रकट करायला जातो. याला शारीरिक प्रतिक्रिया म्हणून आपलं ब्लड प्रेशर वाढतं आणि भांडणाला सुरुवात होते. ओके, आता भांडणाचे दोन प्रमुख प्रकार आहेत, सार्वजनिक आणि वैयक्तिक. ह्याचं बोलणं ऐकत राहिलं तर माझं ब्लड प्रेशर वाढेल. आणि मग त्याचे काही उपप्रकार आहेत, वैचारिक, प्रसंगानुसार, तात्विक, भावनिक, तात्कालिक, सार्वकालिक वगैरे वगैरे. सार्वजनिक जागी भांडण सार्वजनिक असेल तर आपण आवाजाची वरची पट्टी वापरतो, कारण हे भांडण सगळ्या जगाला कळावं हाच आपला हेतू असतो. याच वेळी आपला धीर खचतो आणि आपला मानसिक कमकुवतपणा आड येतो, जे तुझ्या बाप. मी ना सुजय. काय सुजय, काय सुजय, तो तुला फालतू थिअरी शिकवत बसलाय. हे बघ, काही काही विषयांमध्ये ना थिअरी महत्वाची नसते, प्रॅक्टिकल महत्वाचं असतं. करेक्ट. आता तुला दाखवते भांडायचं प्रॅक्टिकल. ती बघ, शांतपणे काम करत बसली की नाही. आता 2 सेकंदात कशी कसा कसा भांडायला लागेल बघ माझ्याशी. जस्ट वेट. हे काय करतेस तू? आहे ना मिनल, मी ना हे तांदळाचं वॉलपीस करते. तांदळाचं वॉलपीस? हा. तुला काही अक्कल दिली का ग देवानी? हा, डोकं आहे का पडली आहेस डोक्यावर मूर्ख कुठची? अगं तांदूळ आहे तो, कचरा नाहीये कचऱ्यातून कला करायला. हा अगं, इथे लाखो लोक भुकेनी मरतायत आणि तू याच्यापासून फालतू गोष्टी बनवतेस. कळतं का तुला? काही आहे का डोकं? हा, मिनल माझ्या लक्षातच नाही आलं ग हे. यु आर राईट मिनल. मी ना हे असं नको करायला मिनल. मी खूप मोठी मिस्टेक केली मिनल. सो सॉरी, मी नाही करणार आहे. बे अक्कल, मूर्ख आहात तुम्ही. अग ये, कळत नाही का तुला हिला भांडायचं कसं हे शिकवायचं, म्हणून मी भांडते तुझ्याशी. डोकंच नाही बाबा. हट. तसं सांगायचं ना मिनल सरळ. हा चल भांडू आता. ए, डोकं नाही जायचं माझ्या. काय माझ्या आर्ट बद्दल बोलत राहते? माझा मूड गेलाय मिनल. काय मिनल? हा, मी इथे एवढ्या खाणा खुणा करते तुला, हिला समजावायचं म्हणून तुला कळत नाही. साधी गोष्ट कळत नाही. आता मूड नाहीये माझा, मी नाही मानणार. जा. आता का बोलते मिनल तुम्हाला? कारण काय बोलली? कारण तेव्हा सांगितलं तेव्हा कळलं का तुला? कळलं का? नाही कळलं ना. मग एकमेकींशी बोलणार.
बस खाली नको ना आता आता ट्रेनिंग संपलं आता प्रॅक्टिकल कम ऑन येस प्रॅक्टिकल एक्झाम सुरू मी सिच्युएशन देतो आपला अशू अमेरिकेचा तलाठी असतो अमेरिकेला तलाठी नसतो आणि तू एक गुंड प्रवृत्तीचा फडतूस रिक्षावाला असतोस चला आता भांडण सुरू उतरा मार रिक्षा से अभी कहा जाएंगे साथ में माले पे रहता होगा रिक्शा ऊपर चढ़ो क्या आप किचन पे ड्रॉप करो क्या सीधे अभी उठाओ उतरा रिक्शा उतरा है मैं कहा जाते हो बोलूंगा अलीस बोलना बोलना कहीं तेरी जाओ दे आशु तू शुरू कर हाँ अबे जाओ वापस आओ वापस आओ वापस आओ वापस आओ पैसा कौन देगा पैसा दे दो पैसे 67 रुपये हुए 67 रुपये हुआ है पण त्याचं काय संबंध नाहीये मी भांडण त्यांनी सुरू केलं पाहिजे ना मॅडम ने भांडण सुरू केलं पाहिजे कसं असतं रिक्षावाला डायरेक्ट नाही भांडत एक काम कर तुम्हाला 100 रुपये दे मम्मी बरोबर दाखवतो का 100 हवे तुला मिळाले 100 मिळाले त्याच्या पुढे असं होतं अरे काय सौ की पत्ती क्यों दी है सौ की पत्ती क्यों दी है छुट्टा दे दो छुट्टा बोल ना सुट्टे नाही आहेत अगं सुट्टेच नाही आहेत ना मग पैसेच नसल्यासारखं काय करते सुट्टे नाही आहेत बावळट बोल ना माझ करून बोल ना ए नाही आहेत सुट्टे जा शोधून ये जा बोल रेश्मा बोल बोल हां सुट्टे नाही आहेत तुम्ही तो बैठा क्यों रिक्शा में क्यों बैठा रिक्शा में बैठा क्यों जाने का चल के मस्त बारिश का मौसम है जाने का चल के हे बघ रेश्मा कसा उर्मटपणे बोलते बघ थुंकतोय बघ तुला कमी लेखतोय कम ऑन रागाने बोल कम ऑन हाँ बोल 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 रेश्मा तुमची तुमची रिक्षा फार अस्वच्छ आहे पार्डन हो स्वच्छता अभियान काय लावलंय वाईट साईड बोल ना त्याला ए तुझी रिक्षा ना फालतू आहे एकदम जा चल निघून जा इकडनं भेंड बोल बोल ना काहीतरी बोल ना बस क्यों बैठे रिक्षा में क्यों बैठे वापस हमें क्या चांद पे छोड़ो क्या आशु बस बस क्या बस से आने का था ना क्यों बैठे रिक्षा में क्यों बैठे आशु बस मेरा नहीं है सब भांडता है कोनाशी अरे देखो अभी बोल रहे नहीं कर सकते कुछ अभी बेल काय बजा रही हो अरे आशु माझ्याकडे खरच सुट्टे बेल किंवा भांडणासाठी मुद्दे नाही आहेत हॅलो राकेश भाऊजी रिक्षाने आले का सुट्ट्यांचा काही प्रॉब्लेम नाही ना रेश्माचं माहिती नाही पण मला राग आला गाण्यातला आज दिवस आहे ना बाबांना फोन करायचा म्हणून आलो होतो मी रेश्मा आत मीनल यार मला काय वाटतं हे भांडणं भिडणं ना रेश्माच्या जीन्स मध्येच नाहीये रेश्मा जीन्स कुठे घाल अशी जीन्स भेटते हानी नाही कथा खरे आता हा राकेश आलाय ना रात्रभर नाही बाबा कसं आहे लग्न काय होतच राहतील पण 10 दिवसानंतर मुंबईला आल्यानंतर मला सिनियरची बोलणी खावी लागतील त्याचं काय थोडासा प्रॉब्लेम आहे हो कामाचा हा फार दगदग असते नाही तुम्ही रेश्माची काळजीच करू नका ती 10-15 दिवस अगोदरच येईल हा पण माझं जरा कठीण वाटतंय हो नाही काय कामाचा लोड फार जास्तच आहे नाही तरी मी प्रयत्न करीन मी लग्नाच्या दिवशी यायचा नक्की प्रयत्न करीन हा बाय बाय सुटलो काय गरज होती तुम्हाला असं म्हणायची काय गरज होती तुम्हाला असं म्हणायची बॉन्ड पेपर वर लिहून मागत होते का लग्नाला या म्हणून अग हो पण त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे मी त्यांना एवढंच म्हणालो एवढंच नाही तुमच्यासाठी असेल एवढंच माझ्यासाठी नाहीये हे बघा
माझी एकुलती एक बहीण आहे आणि तिचं एकदाच लग्न होणार. तुम्हाला लग्नाला यावंच लागेल, बाकी मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. अगं पण मी कुठे काय बोललोय? काय बोललात? तुम्ही नाही म्हणालात का की मला लग्नाला येणं जमणार नाहीये म्हणून? म्हणालात की नाही? हा पण मी प्रयत्न करतो असं म्हटलंय ना. नाही, त्या आधी म्हणालात की जमणार नाहीये. म्हणालात ना, हो की नाही? हो. आणि त्या वर काय म्हणालात? काय म्हणालात की लग्न तर काय होतच राहतात, मला त्यासाठी 10 दिवसांची सुट्टी टाकणं अवघड आहे, मला माझ्या सिनियर्सची बोलणी ऐकावी लागतील. हे बघा, बाकी तुम्ही काहीही करा, तुम्ही लग्नाला येत आहे, कारण तुम्ही जर नाही आलात ना तर माझ्या आई बाबांचा खूप अपमान होईल आणि तो मी सहन करून घेणार नाहीये. अच्छा, म्हणजे आता तू माझ्यावर ओरडतेस. ठीक आहे, नाही येत मी लग्नाला, काय करणार आहेस तू? नाही येणार, नाही येणार तुम्ही लग्नाला. तुम्हाला काय वाटलंय हो? वाऱ्यावर सोडून दिली आहे हिला. तुम्ही कसे नाही येत ना बघतेच मी. हिम्मत आहे तुमची? कोणी नाही सांगितलंय हो तुम्हाला? कोणी नाही सांगितलंय लग्नाला जायला? निशाने, ठीक आहे, मग असं करते अख्ख्या अकोल्याभर फिरते तुमचं आणि निशाचं सांगत, चालेल? मी येणार आहे, मी लग्नाला येणार आहे, पण कसे आता सगळ्या गोष्टी. हसू येत आहे? फार हसू येत आहे ना? नाही नाही, मला हसू या. हसताय? ए बघ, मी हसतोय कारण तू तुझा काहीतरी गैरसमज होतोय रेश्मा. हो खरंच, तू उगाच चिडतेस. उगाच उगाच चिडतेय मी? टाळी कधी एका हाताने वाजते का? नाही, तुमचं बरोबर आहे हो, छोट्या छोट्या चुका कबूल करायच्या आणि मोठमोठ्या चुका ना करायच्या. हे काय मला कळलं नाही. कसं कळणार? कळलं तर कधीच सोडून दिलंय ना. आता माझा मुद्दाही पटत नसेल ना. हे बघ रेश्मा, तुझा मुद्दा बरोबर असेल. असेल नाही, आहे आहे आहे, म्हणा म्हणा. हो आहे, नाही कुठे म्हणतोय मी आहे, पण हेही तितकंच खरंय की बाबांना वाईट वाटावं या उद्देशाने मी काही म्हटलेलं नाही. आणि तरीही तुला वाटत असेल की मी चुकलोय, माझं चुकलंय, तर आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. बस खुश खुश. सॉरी म्हटलं की संपला विषय. संपला ना? आता विषय वाढवणार आहेस का तू? हे बघ रेश्मा, मला असं वाटतंय आता या क्षणी तू फार चिडलेली आहेस. तू शांत हो, मी घरी जातो, मग तू मला फोन कर, आपण फोनवर बोलू. म्हणजे फोन सुद्धा मीच करायचा? नाही, गरजू मी आहे ना. बरं बाई, मी करतो फोन, मी करतो फोन, मग आपण बोलू. हा, पण आता मला उशीर होतोय की नाही? मी निघू. निघा ना, नाही म्हटलं तर थांबणार. राकेश भाऊजी, राकेश भाऊजी, मित्रांनो, मुलगी शिकली, प्रगती झाली. रेश्मा आहे. बॉक्सिंग ग्लोव्स घे रे, पटकन घ्या. वाह ताई वाह, क्या बात है यार, क्या बात है रेश्मा, किती किती अप्रतिम म्हणलीस यार तू, एकदम रेकॉर्ड ब्रेक केली सगळी. हो ना, आणि राकेश भाऊजींना पार खाऊन टाकावं असं वाटत होत. पार भुर्जी गेली होती ना त्यांची, तिखट मीठ लावून. तर आपल्या या रागेट स्कूलच्या मेरिट लिस्ट मध्ये आलेल्या स्टुडंट मिस रेश्मा यांचा या ठिकाणी आपण जाहीर सत्कार करणार आहोत. पुढची सूत्र मी मुख्याध्यापक सर मिस्टर सुजय साठे यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. कसं आहे, कुमारी रेश्मा यांनी आज भांडणाचं हिमशिखर पादाक्रांत केलेलं आहे, त्यामुळे भांडणाच्या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या भांडण सम्राज्ञी कुमारी मीनल बाई यांना मी विनंती करतो की फुल ना फुलाची पाकळी अर्थात 2 बॉक्सिंग ग्लव्स देऊन त्यांनी कुमारी रेश्मा यांचा सत्कार करावा. मीनल भाई, तुमच्या हस्ते मिस रेश्मा यांचा जाहीर सत्कार होणार आहे.
वा 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 दर धिंग 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 दिश धिंग 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 तर काय काय थरथरतंय बघतो हा अरे अरे माझा मोबाईल थरथरतोय तोही संतापानं का का या नागावकरने मेसेज केलाय यापुढे पार्किंग मध्ये आपली गाडी आपल्याला लावता येणार नाही का पार्किंगचे पैसे भरतो आपण हो ना चला जाऊन आधी त्याची गाडी पार्किंग मधनं काढू चांगला धडा शिकवते त्याला चला ए मिनल थांब ना तू कशाला अरे एवढा नवीन मेंबर तयार झाला इथे चल जा तुझी रागीट स्किल वापर भांड नागावरशी जा कोण मी नागावकरला पोडायाला जायचं रे ताईंना नागावकरला पोडायाला जायचं रे ताईंना भांडण पोटात माझ्या मायना मायना भांडण पोटात माझ्या मायना